नमस्कार, या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो खातो, पण त्यापेक्षा सुद्धा आपल्या मागच्या पिढीने असे अनेक पदार्थ बनवले आहेत ज्याची नावं आता आपल्याला माहिती नाहीत, जे आपल्या विस्मरणात गेलेले आहेत. असे अनेक पदार्थ जे पूर्वीच्या काळी आपल्या आजी, आपल्या सासूबाई असतील किंवा आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी असतील ती बनवायची, आणि जेव्हा ते सगळेजणं म्हणजे ती ज्येष्ठ मंडळी आपल्याशी सध्या बोलतात तेव्हा असं म्हणतात, आमच्या काळी आम्ही असं बनवायचो, पण आता तुम्ही ते बनवत नाही, आता तुम्हाला येत नाही, आता त्यात तुम्हाला रुची नाही. पण असेच सगळे पदार्थ आपण आज बनवायला शिकणार आहोत. म्हणजेच कुठले पदार्थ, चंपाकळी असेल किंवा बेळगावी कडबोळी असतील, बोरं असतील किंवा सनपापडी असेल, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे असे पदार्थ कसे बनवायचे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज बोलवलेलं आहे मास्टर शेफ तुषार प्रीती देशमुख यांना. तर असे विस्मरणात गेलेले पदार्थ आज ते आम्हा सगळ्यांना म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगणार आहे. तुषारजी, खरं तर सुरुवातीला परत स्वागत. नमस्कार. आणि मेथी सनपापडी काय आहे? सनपापडी खरं तर हा एक खूप पारंपरिक पदार्थ आहे आणि चण्याच्या पिठापासून बनवला जातो म्हणून हा सनपापडी त्याला नाव पडलं. पण काय होतं की आत्ताचे जे पारंपरिक पदार्थ आहेत, कारण काय होतं की ज्या ज्या वेळेला आपले सण असतात त्या सणांना ते पारंपरिक पदार्थ खाऊ घालणं ही खरं तर मोठी कला असते, कारण त्या त्या ऋतूमध्ये ते घटक आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असतात. पण आता असं झालं आहे की फराळ म्हटला की बाराही महिने मिळतो, पण तोच फराळ त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या घटकांपासून बनवला गेला की आपल्याला म्हणजे आता काय होतं की थंडी म्हटलं की दिवाळी, कारण ती सुरुवात असते आणि त्या थंडीच्या ऋतूमध्ये आपण जेव्हा कितीही म्हटलं तरी आपल्या शरीराला, आपल्या हाडांना तेवढ्या तेलाची आवश्यकता असते आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ग्रीसिंगची गरज असते. आणि काय होतं की सनपापडी म्हटल्यावरती ती जाड्या मेथीची नाही तर सागर मेथीची बनवलेली आहे आणि ती का महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण ही मेथी, बारीक मेथी आपण त्याला म्हणतो, ती मेथी जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्या हाडांना सक्षम बनवण्याचं काम ही मेथी करत असते. त्यामुळे नुसती मेथीची आपण भाजी खाऊ का तर नाही, पण ह्याच दिवाळीच्या ऋतूमध्ये ह्या फराळांमध्ये जर आपण ही मेथीची सनपापडी खाल्ली तर मला असं वाटतं त्याची लज्जत आणि आपल्या आहारामध्ये आपली पौष्टिकता जी आहे ती पण टिकून राहील. मेथी सनपापडी बनवण्याकरता काय साहित्य लागतं ते आपण जाणून घ्या. एक वाटी आपल्याला घ्यायची आहे सागर मेथी बारीक चिरलेली, एक वाटी आपल्याला घ्यायचं आहे चण्याचं पीठ, एक टीस्पून लाल मिरची पावडर, एक टीस्पून हळद, एक टीस्पून हिंग, एक चमचा गरम मसाला, एक टीस्पून मीठ, तळण्यासाठी तेल आणि आपल्याला मळण्यासाठी पाणी लागतं, त्यामुळे थोडंसं पाणी, पण खूप पाण्याचा वापर करायचा नाही. शक्यतो काय करायचं की जेव्हा आपण हे पीठ मळतो त्यावेळेला कडकडीत गरम तेल करून घ्यायचं आणि 3 ते 4 चमचे मोहन ह्या पीठामध्ये घालायचं, म्हणजे खुसखुशीत पण छान होते आणि सनपापडी खूप छान लागते. त्यामुळे आपण हे पीठ मळून घेऊया. आपण तयारी तर केलेली आहे, कारण काय होतं पीठ मळल्यावरती खरं तर 20 ते 25 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवावं लागतं आणि मग त्याच्या सनपापड्या लाटून त्या तळून घ्यायच्या. म्हणजे महिलांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक तर जेव्हा तुम्ही हे पीठ मळाल तेव्हा गरम तेल घालाल हे लक्षात ठेवायचं, गरम मोहन घालायचं आहे. आणि ह्या पीठाविषयी तुषारजी, पूर्ण पातळ असं केलेलं पीठ असावं का थोडंसं रवाळ असावं असं काही? नाही, रवाळ नसावं खरं तर, कारण आपण काय होतं की सनपापडी करताना जेव्हा ती लाटतो त्यावेळेला लाटण्यामध्ये, कारण रवाळ असेल तरी हरकत नाही पण अनेकांना ती फुटते, त्याच्यामुळे जे पीठ आहे ते चाळून घेतलं तर अतिउत्तम. तुषारजी, पीठ भिजवून घेतलेलं आहे? हो, किमान 20 ते 25 मिनटं तरी हे नीट भिजलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि भिजलेलं पीठ आहेच आपल्याला आता लाटायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आपण तेल ठेवलेलं आहे ते गॅस ऑन करूया. हे जे पीठ मळून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण सागर मेथी वापरलेली आहे, पीठावरती एकदा छान मळून घेऊया. जशी आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला एक गोळा लाटून घ्यायचा आहे. खूप पातळ व्हायला नको ते, नाही हो, थोडं जाडसर असलं पाहिजे. आणि या मेथीचा ना एक स्वाद खूप छान येतो,
आणि जेव्हा आपण ती खातो तेव्हा त्याला एक कडवट असा फ्लेवर खूपच सुंदर लागतो. मला असं वाटतं सागर मेथी हा शब्द बहुतांश लोकांना माहीत नसावा, पण बारीक मेथी मात्र अनेक जण आपल्या घरी घेऊन जातात, तर तीच ही बारीक मेथी आहे. खरंय, कारण काय होतं की समुद्र किनारी खरं तर वाळूमध्ये ही मेथी म्हणजे येते आणि त्यामुळे खरं तर त्याला नाव असं पडलेलं आहे. छान असं लाटून घ्यायचं. आता हे जे पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे ते किती जाड असावं किंवा किती बारीक असावं असं काही त्याचं? हो, खूप पातळ नसावं आणि अगदी जाडही नसावं. आपण पुरी जशी लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे. फक्त काय होतं की आपण बारीक बारीक गोळे करून पुरी जशी लाटतो, प्रत्येक पुरी तसं मी करत नाही आहे, फक्त आपण एक मोठी पोळी लाटून छानपैकी वाटीच्या साह्याने आपण त्याचे कट्स करणार आहोत. तुमच्याकडे काही वेगळे मोल्ड असतील तर मोल्ड पण आकार पण खूप छान वाटतात. काही मुलांना किंवा सगळ्यांना आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह असे ते मोल्ड्स वाटतात, त्यामुळे तेही खूप छान वाटतात. खरं तर बहुतांश घरांमध्ये मेथी लहान मुलं खात नाहीत, त्यांना ती खाऊ घालायची असेल तर असे काही पदार्थ? नक्कीच हो. आणि दिवाळीच्या फराळाचं वैशिष्ट्य असं आहे की फराळ म्हटला ना की सगळे एकत्र येऊन फराळ करतात, त्यामुळे आजूबाजूचे मित्रपरिवार जेव्हा घरी येतात आणि जेव्हा आई असे पौष्टिक पदार्थ करून ठेवते त्यावेळेला मुलं मित्रांबरोबर अगदी खातातच. म्हणजे असं वाटलं जातं की अरे हे पदार्थ तर माझा मुलगा खातच नाही, पण आज याने सगळंच खाल्लं आहे. त्याच्यामुळे सण अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्या फराळाला म्हणूनच महत्त्व असतं. माणसांनी माणसांशी जोडला जाणारा असा खरं तर दिवाळीचा सण आहे. येस, असे कट्स केले की छान एकाच पद्धतीचे म्हणजे आकार येतात. आता आपण मी म्हटलं तसं की आपल्याला खूप गरम तेलात सोडायच्या नाही आहेत, तर मध्यम आचेवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या खाताना त्या मेथीचा जो फ्लेवर आहे ना तो खूपच छान लागतो आणि त्यातून आपण गरम मसाला वापरल्यामुळे काय होतं की मेथीला ते परफेक्ट ब्लेंड होतं खरं तर. आता कधी कधी जेव्हा आपण पुऱ्या करतो तेव्हा पुऱ्या सोडणं आणि त्या फुगू देणं ह्याची एक वेगळी पद्धत आहे, तसं इथे तुम्ही या चणपापडी तळतानाच काही विशेष सांगाल किंवा काय? जास्त फुगू नये खरं तर, त्यासाठीच मी हे प्रेस करतोय. बरोबर. आणि त्या पद्धत कारण काय होतं की फुगली ना, खूप फुगली की मग त्याच्यामध्ये ती एअर निर्माण होते आणि आपल्याला ती करून द्यायची नाही आहे, त्यासाठीच प्रेस करून करून आपल्याला ती छानपैकी अशा पद्धतीनेच तळून घ्यायची आहे. मस्त क्रिस्पी होते आणि गरम असल्यावरती ती थोडीशी नरम असते, पण जेव्हा ती थंड होते तेव्हा छान कुरकुरीत आणि छान लागते. मेथी सनपापडी हा प्रकार तर आत्ता आपण बनवतो आहे, पण मी आमच्या सगळ्या म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना असं म्हणेन की जे विस्मरणात गेलेले पदार्थ आहेत ते आपण बनवून बघूया आपल्या आजीकडून, आपल्या आईकडून किंवा आपल्या जुन्या पिढीकडून. जो वारसा आपण पुढे हस्तांतरित करतो आहोत तर तेव्हा हे पदार्थ मागे पडायला नकोत. एक सवय म्हणून प्रत्येक वर्षी दिवाळीत आपण एखादा नवा पदार्थ करून बघू, आपल्या मुलांना खाऊ घालू, काय त्याची पद्धती आहे करण्याची ती त्यांना सांगू, म्हणजे तो सगळा वारसा पुढे हस्तांतरित होऊ शकेल. तर तुषारजी, मेथी तनपापडी तयार झाली आहे का ही? हो. खूप सुंदर असा हा पदार्थ दिसतोय आणि जसं तुम्ही म्हणालात खुसखुशीत हात लावून तरी दिसतेच आहे आणि मला थोडीशी वाट बघावी लागणार आहे की मी ह्याची टेस्ट बघू की कशी झाली आहे ही. आपण सुंदर याला सजवणार आहोत आणि आपल्याकडे जे कोणी पाहुणे येतील त्यांच्यासमोर आपण ती ठेवू, तर तुम्ही आम्हाला सांगाल की कशा पद्धतीने ती सजवू शकू आपण? नक्कीच, अगदी म्हणजे शेवटी त्याला फायनल प्रेझेंटेशन अत्यंत महत्त्वाचं असतंच आणि जेव्हा जेव्हा आपण पदार्थ एखादा बनवतो आणि पाहुणे आल्यावरती आपण नुसती अशी डिश ठेवली तर त्याला मजा येत नाही, पण थोडं सजवलं तर खूप छान वाटते, त्यामुळे आपण प्रेझेंटेशन तर करूयाच आणि मग सर्व करूया. या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत अजून एका सुंदर पदार्थासह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण विस्मरणात गेलेले पदार्थ बघतो आहोत, काही असेही पदार्थ बघणार आहोत जे पारंपरिक पदार्थ आहेत पण वेगळ्या पद्धतीने लहान मुलांना विशेष करून आवडतील असे काही इनोव्हेटिव्ह पदार्थ करायला शिकणार आहोत आणि त्यासाठी तुषार प्रीती देशमुख यांच्याशी आपण बोलतोय.
तुषारजी, मगाशी आपण चणपापडी, मेथी चणपापडी करून बघितला, आता या सेगमेंटला तुम्ही आम्हाला काय पदार्थ शिकवणार आहात? आपण ह्या सेगमेंटला खुसखुशीत नमकीन त्रिकोण असं बनवणार आहोत. खरं तर दिवाळीला शंकरपाळी आणि तीही गोड आणि तिखट आपण नेहमी खातो, पण असा काहीतरी पौष्टिक पुन्हा पदार्थ. आता जे मी तुम्हाला पीठ सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण काय होतं की ज्वारी म्हटलं की ज्वारीची भाकरी आपण म्हणतो, पण तेच जर आपण दिवाळीच्या फराळात ज्वारीचा वापर केला तर किती छान आणि हेल्दी वाटतो. तसाच हा पदार्थ आहे, खरं तर नमकीन आहे आणि ज्वारीचा म्हणजे हेल्दी पण आहे. खुसखुशीत नमकीन त्रिकोण ऐकून सुद्धा नाव खूप छान वाटतंय. तर हा खुसखुशीत नमकीन त्रिकोण बनवण्याकरता साहित्य किंवा कसा तो बनवायचा काय सांगतो? हो, पहिले आपल्याला जे पीठ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो की एक वाटी आपल्याला हे मिश्र पीठ आहे ज्याच्यामध्ये एक किलो खरं तर ज्वारी आहे, अर्धा किलो त्याच्यामध्ये गहू आहेत आणि पाव किलो त्याच्यामध्ये तांदूळ आहेत. असं तिन्हीचं मिक्सर करून छान ते थोडेसे भाजायचे आणि मग गिरणीमधनं त्याची फाईन पेस्ट करून आणायची, म्हणजे दळून आणायचं. आणि असं हे पीठ घेतलेलं आहे जे एक बाऊल आहे. त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ देखील घेणार आहोत. एक टीस्पून आपण हिंग घ्यायचं आहे, एक चमचा काळी मिरी पावडर घ्यायची आहे, दोन मोठे चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि एक टीस्पून आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. हे सगळं करताना आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे कडकडीत पुन्हा एकदा तेल घ्यायचं, म्हणजे मोहन अत्यंत गरज आहे. हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते छान घट्ट असं मळून घ्यायचं आणि पुन्हा ते 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे ते छान फुलतो, कारण रवा आहे म्हटल्यावरती फुलायला वेळ लागतो. त्यामुळे 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं आणि मग त्रिकोण करायला तयार. घेऊया करायला? अगदी, खूप सोपं आहे. मी म्हटलं तसं की ह्याच्यातले जे आपण घटक वापरलेत ते अगदी घरामध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि खूप पौष्टिक आहे. फक्त काय करायचं आहे, छानपैकी 20 ते 25 मिनटं हे आपण भिजवून ठेवलं, मळून ठेवलं पीठ की ते गोळे करायचे. मोठा गोळा घ्यायचा आहे छानपैकी. हे अगदी पातळ नाही करायचे, थोडे जाडसर ठेवायचे मला वाटतं. आणि ह्या पदार्थामध्ये काळं मिरी हे एक विशेष आहे, कारण खूपशा म्हणजे बहुतांश पदार्थांमध्ये आपण मिरी नाही वापरत. पुलाव वगैरे करायचा तर या मसाल्यांबाबतच वापरलं मिरी. तर मी म्हटलं तसं की दिवाळीमध्ये खरं तर हे जेव्हा पदार्थ आपण बनवतो त्या त्या पदार्थांमध्ये जे घटक वापरलेले असतात, कारण काळी मिरी पण ह्या दिवसांमध्ये खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे खरं तर ह्या पदार्थांची हे इनोव्हेशन्स जे आहेत ते घडलेले आहेत. आणि पारंपरिक जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा आपण आजीकडनं शिकतो, आईकडनं शिकतो, काकीकडनं शिकतो, तेव्हा आपल्याला त्यांच्याकडनं कळतं की कोणत्या पदार्थात काय घातल्यामुळे त्या त्या ऋतूला त्याचं महत्त्व आहे. आणि हे हलक्या हाताने लाटायचं आहे, कारण ज्वारी असल्यामुळे काय होतं की थोड्याशा कढ्या त्याच्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत, खूप सोपे आहेत. हे आपल्याला केल्यानंतर ही कात्रण घ्यायची आणि फक्त ह्याचे दोन पार्ट करायचे, एक दोन आणि आता ह्याचे त्रिकोण. येस, सो हे त्रिकोण तयार आहेत. तेलही तापलेलं आहे आणि आपल्याला फक्त हे त्रिकोण ह्याच्यामध्ये छानपैकी सोडायचे आहेत. थोडं मध्यमाचे वरती छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे. दिसायलाही खूप छान लागतात, फक्त काय आहे की आपण जेव्हा हे तयार करतो त्यावेळेला ही फायनल प्रोसिजर नाही आहे, आपल्याला त्याला एक ट्विस्ट द्यायचा आहे. त्याच्यामुळे तयार झाल्यानंतर आपण तो ट्विस्ट बघूया की तो ट्विस्ट काय आहे. तो रंग खूप छान येतो. आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जसं मी म्हटलं होतं की एक छोटासा ट्विस्ट ह्याच्यामध्ये असा आहे की तळून झालं म्हणजे रेसिपी झाली असं अजिबात नाही. आपल्याला काय करायचं, दोन इन्ग्रेडियंट्स पुन्हा इन करायचे, ते आहेत मीठ
आणि काळी मिरी पावडर, ज्याचा वापर आपण ऑलरेडी रेसिपीमध्ये केलेला आहे. पण आपण नावच असं दिलं आहे ना की खुसखुशीत नमकीन त्रिकोण, त्यामुळे थोडंसं मीठ घ्यायचं आणि ह्याच्यावरती स्प्रिंकल करायचं आणि पुन्हा काळी मिरी घ्यायची आणि तीही त्याच्यावरती छान स्प्रिंकल करायची. कारण जे आतमध्ये तर त्याचं छान आपल्याला एक टेक्स्चर मिळतो, पण जेव्हा वरनं त्याच्यावरती काळी मिरीचा फ्लेवर लागतो ना, तेव्हा रेसिपी लाजवाब लागते. येस, सो दोन्ही पदार्थ छान तयार आहेत आणि तुम्ही दोघींनी हे पदार्थ टेस्ट करून कसे झालेत हे मला तर सांगाच आणि आपल्या प्रेक्षकांना महत्त्वाचं सांगा. सुंदर, एकदम सुंदर, पण एकदम खुसखुशीत आणि अप्रतिम. खुसखुशीत म्हणजे खुसखुशीत नमकीन त्रिकोण, त्रिकोण पण आहे, खुसखुशीत जाणवत पण होतं. आत्ता उचलला तेव्हा मी पण खाऊन बघते आणि तुषारजी तुम्ही पण खाऊन बघा खरं तर. पण मला ह्यामध्ये विशेष करून मिरीचा जो स्वाद आहे तो मला खूप टेस्ट करायचा आहे. खुसखुशीत नमकीन त्रिकोण खरंच खूप सुंदर झाला आहे आणि ही फक्त खाऊन बघितल्यावर मुद्दामून द्यायची म्हणून प्रतिक्रिया नाही आहे. तुम्ही सगळे प्रेक्षक खरंच इथे असायला पाहिजे होतात, खूप सुंदर झालेली आहे चव आणि तुम्ही स्वतः बनवून बघा. थँक्यू तुषारजी, खूप छान वाटलं. आपण आज दोन पदार्थ बघितले की ते कसे बनवायचे, एक असा छान हलका फुलका लहान मुलांना आवडेल असा नमकीन खुसखुशीत पदार्थ बघितला आणि दुसरा पदार्थ होता तो म्हणजे आपण विस्मरणात गेलेले काही पदार्थ, चणपापडी ज्याला आपण म्हणतो, तर मेथी चणपापडी आज आपण शिकलो. हे दोन पदार्थ आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून दोन पदार्थ आपण बनवून घेणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला आमचा अजून एक एपिसोड बघायचा आहे. आत्ता लगेच हे जे पदार्थ आहेत ते बनवा, पण आपण पुन्हा भेटूया न्यूज 18 लोकमतवर याच विशेष कार्यक्रमात.